श्री स्वामी समर्थ। दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मंडा देवी या देवीची चौथ्या माळेला पूजा केली जाते। देवीने बाण, चक्र, गदा, अमृत, कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे। कुष्मंडा देवी अष्टभुजा आहे। कुष्मंडा देवीचे वाहन सिंह आहे। एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मंडा मातेच्या उदरातून झाली आहे। नवरात्राच्या चौथ्या दिवशी तिची पूजा केली जाते। जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात। या दिवशी माता कुष्मंडाची पूजा केल्यानंतर तिला नैवेद्यामध्ये तुम्ही मालपुवा, गोड भात अर्पण करू शकतात। या दिवशी देवीला मिठाई, गोड भात, मालपुवा असा नैवेद्य अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो, त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते। चौथ्या माळेच्या दिवशी घटाला केशरी, नारंगी रंगाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे। जसं की अबोला, अशोकाची फुलं, त्याचप्रमाणे केशरी, नारंगी, झेंडूची फुलं तुम्ही याची माळ देवीला अर्पण करू शकतात। त्याचप्रमाणे या दिवशी शुभ रंग नारंगी असल्यामुळे या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करायची आहे। या देवीची या दिवशी मंत्रसाधना तुम्हाला ओम देवी कुष्मंडाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करून करायची आहे। त्याचप्रमाणे तुम्ही दुर्गा सप्तसतीचा पाठ करू शकतात। ज्यांना दुर्गा सप्तसती पाठ करणं शक्य नाही त्यांनी दररोज 1 वेळा किंवा 11 वेळा सिद्धी कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्याचप्रमाणे नवार्णव मंत्राचं, तुमच्या कुलदेवीचं, कुलस्वामिनीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।